महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वसंतदादा रयत पॅनल विजयी झाले, तर माजी मंत्री जयंत पाटील प्रणित शेतकरी सहकार पॅनलचा मोठा पराभव झाला। आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे या दिग्गजांच्या पॅनलचा वसंतदादा रयत पॅनलने अक्षरशः धुव्वा उडवला। जिल्ह्यातील काँग्रेसला बाजार समितीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे। या बाजार समितीच्या निमित्ताने का होईना माजी मंत्री पतंगराव कदम यांची जिल्ह्याच्या राजकारणात दमदार एंट्री झाली आहे। ही जिल्ह्याच्या राजकीय समीकरणाची नवीन आंधी ठरली आहे। या बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचे 3, अपक्ष 3, तर पतंगराव कदम यांच्या गटाचे तब्बल 13 जण विजयी झालेत। निकालानंतर अजितराव घोरपडे यांनी लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान करूनही दुष्काळी भागातील लोकांचा अपेक्षा भंग केल्याने लोकांनीच हिसका दाखवला असल्याचं सांगितलंय। तर बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणाने यू टर्न घेतला असं माजी मंत्री पतंगराव कदम यांनी म्हटलंय। सांगलीहून कुलदीप देवकुळे यांची रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र न्यूज। याच पद्धतीची लोकशाही या जिल्ह्यात रुजू होते, मान्य होते। आज अनेक वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र येऊन ती युती या जिल्ह्याला मान्य नाही हे या निवडणुकीतून सिद्ध झालेलं आहे। पक्षीय राजकारण बाजूला ठेवलं का नाही हे मतदारांनी दाखवून दिलं, परंतु ज्या विचाराची लोक एकत्र आलती तो विचार या जिल्ह्यात चालत नाही हे या मतदानातून निश्चितपणे। या निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया आहे की खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातला एकेकाळ असा होता जिल्हा समाजकारणामध्ये, सहकारणामध्ये, विकासामध्ये, राजकारणामध्ये महाराष्ट्रात दबदबा असलेला जिल्हा होता। आता या जिल्ह्यामध्ये अलीकडच्या राजकारणामुळे सगळे चिल्लर झालेले आहे। आता परत या निवडणुकीच्या निमित्तानं विकासाचं तर निश्चित होईल, पण या जिल्ह्यातल्या परिवर्तनाचं मी सांगितलं यू टर्न झालंय। मनुष्याना कुठल्याही तालुक्यात निवडणुकीचे निकाल बघा, ही निवडणूक मार्केट कमिटीची फार महत्वाची असते। कारण हिचा होटर जो आहे तो ग्रामपंचायत निवडून आलेला होटर आहे, सोसायटीतून निवडून आलेला होटर आहे। त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त परिवर्तनाची यू टर्नमध्ये लाट आलेली। देशातील साखर उद्योग अडचणीत आल्याने यावर पर्याय म्हणून नाफ्त्यापासून प्लास्टिक आणि पॉलिमर बॅगा तयार करण्याचे कारखाने देशात सुरू केले जाणार आहेत। यासाठी ब्राझीलची टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रसायन आणि राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली। सांगली येथील गवळी समाजाच्या मेळाव्यात अहिर हे बोलत होते। गावालगतच्या वनजमिनीत चारा कापून द्यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय वनमंत्र्यांनी घेतलाय असंही हंसराज अहिर यांनी सांगितलं आहे। आपला संबंध असेल त्यांनी काही शेतकरी असतील शेतीचा, आता सध्या ऊसाच्या कारखान्यातून चिंतेत आहेत, सध्या घाबरलेले आहेत। मी नवीन काम करतोय आता की प्लॅस्टिक आहे ना, प्लॅस्टिक ते प्लॅस्टिक बनतं पेट्रोल केमिकल म्हणतात, पेट्रोल पासून पेट्रोल शुद्धीकरण करताना ते जे काही त्या ठिकाणी प्लांट असतात रिफायनरी प्लांट त्यातून निघालेला मळ जो असतो वेस्ट आहे त्याच्यातून प्लॅस्टिक बनतो। या शुगर मिल मधून नाफ्ता निघतो, नाफ्त्यापासूनही प्लॅस्टिक बनू लागतात, बायो प्लॅस्टिक आणि बायो पॉलिमर यापासून त्या बॅग बनतात, प्लॅस्टिकच्या बॅग त्या खूप महाग आहेत। त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ पॅक करण्याकरता विरोध नाही, औषधं सुद्धा पॅक करण्याकरता त्यामध्ये परवानगी आहे। आता माझं औषधाचा पण मंत्रालय असल्यामुळे मला तो विषय समजून आला। आता आम्ही त्यावर काम करणार आहोत, प्रत्येक साखर कारखान्याचा आम्ही मेळावा घेणार आणि वायु पॉलिमर नाफ्त्यापासून प्लॅस्टिक बनवणारी यंत्रणा तंत्रज्ञान आम्ही देऊन त्याच्यापासून बनणारे बॉटल्स ते आपण हे देतो सलाईन देतो बॅग या सर्वांचं उत्पादन त्यामध्ये करणार आणि कारखानदारांना फायदा देण्याकरता मी विचार करतो आहोत। या भागातला प्रभाव पडेल, फायदा होईल आणि प्लॅस्टिक जेव्हा बनेल तेव्हा युवकांना रोजगार मिळेल, साखर कारखाना मिळतोच आहे। एक पद्धती आहे, आपण जागोजागी काही काही शोधलं पाहिजे, शोधक वृत्ती असली पाहिजे असं माझ्या मते मी विचार केला।
आणि आम्ही ते काम करणार आहोत. मी आता पुढच्या महिन्यात ब्राझीलला जात आहोत, ब्राझीलमध्ये या ठिकाणी टेक्नॉलॉजी आम्ही पाहणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलंय. शहरात आतापर्यंत 8 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. या 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर मागील आठवड्यातही स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला होता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लूने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यावर्षी स्वाईन फ्लूने 32 जणांचा बळी घेतलाय. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या 368 रुग्ण शहरात आढळले आहेत. आजपर्यंत 329 रुग्णांवर उपचार करून सोडून देण्यात आलाय. स्वाईन फ्लूने डोके वर काढल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांनी गरजा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली. यावर्षी वर्षाच्या सुरुवातीला भरपूर पेशंट होते. आज तागायत 681 पेशंट पिंपरी चिंचवडमध्ये दाखल किंवा ॲडमिट झाले वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये. त्यापैकी 313 पेशंट नेगेटिव्ह आलेत, म्हणजे त्यांचे सॅम्पल्स घेतले पण ते नेगेटिव्ह आले स्वाईन फ्लूला. 328 पेशंट जे पॉझिटिव्ह आले स्वाईन फ्लूला ते बरं होऊन डिस्चार्ज होऊन घरी गेलेले आहेत. आत्ता आज आमच्याकडं 8 पेशंट आहे पिंपरी चिंचवडमधल्या विविध रुग्णालयामध्ये 8 पेशंट ॲडमिट आहेत. त्यापैकी काही बिर्लाला आहे, एक वायसेमला आहे, एक स्टर्लिंगला आहे. एक 2 पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, बाकी स्टेबल आहे. वर्षभरात ॲडमिटेड 681 पेशंट होते, पण पॉझिटिव्ह जर बघितलं 328 आणि 336 पेशंट. कुठलाही सस्पेक्टेड किंवा पॉझिटिव्ह पेशंट स्वाईन फ्लूचे असेल त्याने आमच्या वायसीएमला किंवा अन्य आमचे 8 हॉस्पिटल आहेत झोनल हॉस्पिटल्स, तिथं त्यांनी कळवायचं आहे. आणि ते त्याप्रमाणे ते कळवतात आम्हाला की त्यांच्याकडे अमुक अमुक तारखेला असं पेशंट ऍडमिट झाले म्हणून. पिंपरी चिंचवडहून सुनील पवार यांची रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र न्यूज. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे आध्यात्मिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या विकासकामांसाठी सतत निधीचा ओघ सुरू. दिवसेंदिवस होतोय शहराचा कायापालट. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वसंतदादा रयत पॅनल विजयी, तर माजी मंत्री जयंत पाटील यांच्या शेतकरी सहकार पॅनलचा मोठा पराभव. जिल्ह्यात होतोय नव्या राजकारणाची नांदी. आणि स्वाईन फ्लूने शहरात पुन्हा घातलं थैमान. स्वाईन फ्लूची लागण झालेले शहरात आढळले 368 रुग्ण. बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.